ब्रेकिंग न्यूज आहे. नार्वेकर यांच्याकडून अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. शिवडी इथल्या महिला मेळाव्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. तर लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात असं ते म्हणतात. अरविंद सावंत यांची राहुल नार्वेकर यांच्यावर आता टीका ही पाहायला मिळते. लोकप्रतिनिधीचे कर्तव्य येत्या काळामध्ये दाखवेन असं नार्वेकर यांनी म्हटलेलं होतं. दरम्यान नार्वेकर यांनी अप्रत्यक्षपणे स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे. तर त्यांना उमेदवार आता घोषित केलं जाईल. मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आणि अशातच नार्वेकरांनी अप्रत्यक्षपणे स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केल्याचं दिसतंय. शिवडी इथल्या महिला मेळाव्यामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यावरून सध्याचे जे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय. येऊन तुमच्या बरोबर संवाद साधून तुमच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. खरं तर लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने लोकांमध्ये राहायचं असतं, त्यांचे प्रश्न जाणून सोडवायचे असतात. मला माहीत नाही तुम्ही तुमच्या खासदाराला किती वेळा बघितलंय, पण लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय असतं ते येणाऱ्या काळात मी आपल्याला निश्चित दाखवीन एवढीच ग्वाही देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.